नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी बीटीसी मराठी चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आणि मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही मोबाईलवर एक छानसा पाठ पाहणार आहात. हा पाठ पाहून झाला की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक निळ्या रंगाची लिंक दिसते, तिला क्लिक करा आणि त्यावर तुमचा अभिप्राय नोंदवा. आणि हो, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही प्रश्न दिले आहेत, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत लिहा. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या तुम्हाला काय काय करायचे आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिला की डिस्क्रिप्शन बॉक्स क्लिक करा, त्यामध्ये असलेल्या लिंकवर तुमचा अभिप्राय द्या आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. चला तर मग आता आपण पाठ पाहूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. कोविड 19च्या प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे. बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ. चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया. इयत्ता पहिली आणि आपला आजचा विषय आहे भाषा. आज आपण भाषेमध्ये अभ्यासणार आहोत ऊची ओळख करून घेऊया. अध्ययन निष्पत्ती. वर्णमालेतील अक्षरे व ध्वनी ओळखतात. चित्र पाहून चित्रांची नावे सांगतात. लिखित साहित्यातील अक्षरे ओळखतात. अक्षरगटातील अक्षरांना स्वरचिन्ह जोडून वाचतात. लिखित साहित्यातील अक्षरे चित्र शब्द यांचे उच्चार समजून घेतात. चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव. बालमित्रांनो, तुम्हाला या चित्रात कोणता प्राणी दिसत आहे? बघा बर, कोणता प्राणी आहे सांगा मला. उंट. अगदी बरोबर, तुम्हाला उंट दिसतोय ना. मग चित्र बघ, नाव सांग आणि नाव दाखव. कोणता प्राणी आहे हा? उंट. म्हणा बरं तुम्ही सगळेजण. उंट. नाव सांग, नाव दाखव. उंट. उंट यामध्ये पहिलं अक्षर कोणतं होतं? ऊ. ऊ. म्हण बरं तू. ऊ. पहा ऊ कसा लिहिला आहे. आज आपण या ऊ ची ओळख करून घेणार आहोत. ऊ. कोण आहे हा? उंदीर मामा. ऊ उंदीर. ऊ उंदीर.
माहिती तुम्हाला हे काय आहे? चित्रात तुम्हाला काय दिसते? चित्र बघ, नाव सांग. उखळ. उखळ. चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव. उखळ. मन उखळ. चित्र बघ, नाव सांग, काय दिसते तुला चित्रात? उंबर. उंबर हे उंबराचं झाड आहे. तुम्ही पाहिलंय का उंबराचं झाड? बागेमध्ये आपल्याला दिसतं ते. रस्त्यावरती पण रस्त्याच्या कडेला उंबराची झाडं लावलेली असतात आणि उंबराच्या झाडाची पूजा पण करतात. हे आहे उंबर. ऊ. आपण ऊचे आणखीन शब्द पाहूया. ऊ उभा. ऊ उचल. ऊ उडणे. ऊ उपयोग. ऊ उपस्थित. ऊ उमेद. ऊ उकडणे. ऊ उर. उ पासून तयार होणारे आणखीन काही शब्द पाहूया आपण. ऊ उणे. म्हण बर तू. ऊ उणे. ऊ उणीव. म्हण तू. ऊ उणीव. ऊ उद. ऊ उद. ऊ उदर. ऊ उदार. ऊ उदार. ऊ उधार. ऊ उधार. ऊ उद्धार. ऊ उद्धार. ऊ उगम. ऊ उगम. ऊ उमेदवार. ऊ उमेदवार. ऊ उकार. ऊ उकार. ऊ उकळणे. ऊ उकळणे. ऊ उकडणे. ऊ उकडणे. ऊ उघड. ऊ उघड. ऊ उपरणे. ऊ उपरणे. ऊ उचल. ऊ उचल. ऊ उजवा. ऊ उजवा. ऊ उंच. ऊ उंच. ऊ उटी. ऊ उटी. ऊ उत्तर. उत्तर. ऊ उत्तम. ऊ उत्तम. अक्षर गिरव. अक्षर लिही आणि म्हण. ऊ. ऊ. अक्षर गिरव. अक्षर लिही आणि म्हण. ऊ. तुम्ही पण आता पाटीवरती अक्षर लिहिणार आहात, अक्षर गिरवणार आहात. तुमची आई तुम्हाला ऊ अक्षर पाटीवर लिहून देईल आणि मग तसंच तुम्ही गिरवणार आहात आणि म्हणणार आहात ऊ. बालमित्रांनो, आता शब्द आणि चित्र एकत्र पहा आणि चित्र आणि शब्द दोघांनी वरती बघून त्याच्या भोवती गोल करा.
चित्र बघा उंदीर. आता उंदीर शब्द कसा आलेला आहे बघा. उंदीर आणि शब्द उंदीर दोन्ही एकत्र पहा आणि त्या भोवती गोल करा. उ उंदीर, उ उंदीर. आता उखळ, उखळ शब्द आणि उखळ चित्र एकत्र पहा. उखळ कसं लिहिलं आहे बघा आणि उखळ भोवती गोल करा. उखळ. व्हेरी गुड. आता पुढचं चित्र पहा. पुढचं चित्र कोणतं आहे आपलं? ऊ उंट. उंट चित्र आणि उंट शब्द कसा लिहिला आहे तो पहा. ऊ उंट आणि त्याभोवती गोल करा. तुमच्या पुस्तकात हे चित्र आहेत दिलेली, हो की नाही? मग ऊ हा हे अक्षर समजून घ्या आणि त्या चित्राभोवती गोल करा. आता ऊ कुठे आहे पहा आणि ऊ भोवती गोल करा. ऊ पहा बरं, ऊ अक्षर कसं लिहिलं आहे? ऊ. बालमित्रांनो, आता ऊ या अक्षराची तुमची ओळख चांगली झाली आहे. आता तुम्ही शब्द बघणार आहात, चित्र पाहणार आहात आणि त्या चित्राखाली असलेला जो शब्द आहे त्याचं नाव आहे की नाही, त्या नावामध्ये ऊ हे अक्षर बाणाने जोडणार आहात. चला तर मग जोडा बाणाने. ऊ उंट, ऊ. ऊ उंदीर, ऊ. उंदीर मध्ये ऊ दिसला तुम्हाला कुठे आहे? जोडला. व्हेरी गुड. तुमच्या पुस्तकात पण तुम्ही जोडणार आहात. ऊ उखळ, ऊ. व्हेरी गुड, खूप छान. ऊ हे अक्षर ऐक आणि ऊ अक्षराला चौकोन कर. बालमित्रांनो, तुमच्या समोर अनेक शब्द आले आहेत. या सर्व शब्दांमध्ये ऊ अक्षर तू ओळखणार आहेस आणि त्या भोवती चौकोन करणार आहेस. पहिला शब्द वाच. उत्तम. उत्तम मध्ये ऊ कुठे आहे? व्हेरी गुड, खूप छान. उत्सव. व्हेरी गुड. उणीव. उणीव मध्ये योग्य ऊला तू चौकोन केला आहेस. उजवा. व्हेरी गुड. उड. उगम. खूप छान, तुला ऊ अक्षर ओळखता आले. उकार. उसळ. तू योग्य शब्दाला बघितलंस आणि योग्य अक्षराभोवती चौकोन केलास. ऊर. उडणे मध्ये ऊ कुठे आहे? व्हेरी गुड. उगवणे. ऊ. उखाणा. ऊ. उत्पन्न. व्हेरी गुड. उघडा. खूप छान. उपयोग. तुला ऊ अक्षर अगदी छान ओळखता आले आणि तू योग्य अक्षराला चौकोन केला आहेस. अक्षर गिरव, अक्षर लिही आणि म्हण. अक्षर गिरव बर. ऊ. ऊ अक्षराचे वळण बघ. ऊ अक्षर तुझ्या पाठीवर गिरव. ऊ अक्षराच्या वर शिरोरेखा दे. व्हेरी गुड, तुला छान पैकी ऊ अक्षर गिरवता आले. खूप छान. बालमित्रांनो, आज आपण ऊ या अक्षराची ओळख करून घेतली. तुम्हाला ऊ अक्षर
वाचता आले, ओळखता आले आणि लिहिताही आले. खूप छान. थँक्यू. धन्यवाद बालमित्रांनो. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार. मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.